डियर फ्रेंड्स, आवर मोस्ट इंपॉर्टेंट यूनिट इन ट्वेल्थ इज जेनेटिक्स। या युनिट मधून काही चैप्टर्स आपण स्टडी करणार आहोत। वन ऑफ देम इज प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन। प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशंस। You know, there are so many branches of biology: morphology, a branch of biology which deals with study of external characters; anatomy, internal characters; histology, study of tissue; cytology, study of cell; functions, physiological process, that is physiology, and so on. One of them, most important branch of biology, is genetics. The term genetics was first coined by William Batson in the year of 1906. Genetics he termed William Batson या साइंटिस्ट ने 1906 या वेळी वापरली। इट इज डिराइव्ड फ्रॉम लैटिन वर्ड जेनेसिस which means to grow into, to become. म्हणजे genetics ही term Latin word genesis पासून बनवलेली आहे। त्या term चा अर्थ आहे to become or to grow into. Genetics is branch of biology which deals with study of heredity and variations. Genetics is branch of biology which deals with study of heredity and variations. ज्या बायोलॉजीच्या ब्रँच मध्ये हेरेडिटी आणि व्हेरिएशन यांचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला म्हणायचं जेनेटिक्स। देन व्हॉट इज हेरेडिटी? हेरेडिटी ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट। एका जनरेशन कडे असलेल्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होणे त्यालाच आपण म्हणतो हेरेडिटी। ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स ऑर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स इट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स। त्यालाच आपण इनहेरिटन्स असंही म्हणतो। इनहेरिटन्स, वी आर अ कॉपी ऑफ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरिडिटी। तसा विचार केला तर आपण त्यामधून एक कन्क्लुजन काढू शकतो, वी आर क्लोजली रिझेम्बल विथ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरिडिटी। आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्समध्ये फार मोठं साम्य आहे कारण हेरेडिटी। जसं आपल्या पॅरेंटचे फ्रेंड्स आहेत, त्यांनी आपल्याला कधीही पाहिलेलं नाही, परंतु आपण आत्ता त्यांच्या समोर जाऊन उभारलो तर ते आपल्याला विचारतील, तू याचा मुलगा का, तू याची मुलगी का,
म्हणजे एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन मधून त्यांनी हेच का विचारलं? याचा अर्थ वी आर क्लोजली रिझेम्बल विथ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरिडिटी. आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्समध्ये साम्य आहे, कारण त्यांचंच हेरिडेटरी मटेरियल आपल्यामध्ये आलेलं आहे. सो वी आर क्लोजली रिझेम्बल विथ आवर पॅरेंट्स. जसा आपला चेहरा विचारात घ्या, एकतर आपला चेहरा आपल्या आईशी जास्त मॅच होईल किंवा वडिलांशी जास्त मॅच होईल. जरी आपण पॅरेंटसारखं असलो तरी असं होणार नाही आहे की 50% इकडून पाहिलं की आईसारखं दिसतं, इकडून पाहिलं की वडिलासारखं दिसतं, असं होत नाही. जरी त्या दोन्ही पॅरेंटचं जेनेटिक मटेरियल आपल्यामध्ये असलं तरी रिझेम्ब्लन्स कॅरॅक्टरचा कुठल्या तरी एका पॅरेंटबरोबर जास्त आहे. काही कॅरॅक्टरला आपण वडिलांशी जास्त साम्य असेल, काही कॅरॅक्टरला आईच्या फॅमिलीशी साम्य असेल. वडिलाच्या फॅमिलीशी काही कॅरॅक्टर, आईच्या फॅमिलीशी काही कॅरॅक्टर, आणि काही कॅरॅक्टर यांच्यापेक्षाही वेगळ्या आपल्यामध्ये असू शकतात. सो वी आर कॉपी ऑफ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरिडिटी. तसा विचार केला तर समजा हाईट ही कॅरॅक्टर विचारात घ्या, हाईट ही कॅरॅक्टर विचारात घ्या. जसं एक पॅरेंट आहे आणि त्या पॅरेंटची हाईट समजा आहे, समजा अमिताभ बच्चन 6.5 फूट उंची, जया बच्चन एकदम कमी हाईट, एकदम उंच आणि एकदम बुटकं, असं हे कॉम्बिनेशन आहे. मग मला सांगा, त्यांचा मुलगा किंवा मुलगी जे अभिषेक बच्चन, असं घडतंय का की त्या मुलाचा एक पाय अमिताभ बच्चन सारखा लांब आणि दुसरा पाय जया बच्चन सारखा आखूड, असं घडतं का? तसा विचार केला तर हाईटचे जीन अभिषेक बच्चनमध्ये अमिताभ बच्चन यांचे पण आहेत आणि जया बच्चन यांचे पण आहेत, म्हणून दोघांसारखं 50-50 होतं का? नाही होत, नाही होत. असं जसं आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वांनी अब्राहम लिंकन यांनी हेडमास्टरना लिहिलेलं पत्र प्रत्येक शाळेमध्ये याचा उल्लेख केला जातो, हे लावलं जातं. तर त्या अब्राहम लिंकनना ज्यावेळी ज्या मुलाबद्दल पत्र लिहिलंय, त्या मुलाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी अब्राहम लिंकन यांचा गाड्यांचा ताफा हॉस्पिटलकडं निघाला. निघाल्यानंतर हॉस्पिटलच्या गेटलाच मीडिया उभा होती. मीडियाने विचारलं, काय म्हणणं आहे तुमचं? अब्राहम लिंकन काहीही न बोलता एकदम टेन्शनमध्ये आत निघून गेले आणि थोड्या वेळानं ते परत आले आणि परत आले त्यावेळी एकदम खुश होते. आणि त्यावेळी मग पुन्हा मीडियाने विचारलं, मगाशी आत जाताना तुम्ही एकदम टेन्शनमध्ये होता, आत्ता बाहेर आलात एकदम खुश दिसता, नेमकं काय? आणि त्यावेळी अब्राहम लिंकन यांनी उत्तर दिलं, मी असा उंच, माझी बायको बुटकी, मला वाटलं माझ्या मुलाचा एक पाय माझ्यासारखा लांब आणि दुसरा पाय माझ्या बायकोसारखा आकुड होतो की काय, म्हणून मी टेन्शनमध्ये आत गेलो. पण आत गेल्यानंतर मला लक्षात आलं की असं काही झालेलं नाही आणि त्यामुळं मी आत्ता आनंदी आहे.
मला सांगा असं होतं का? नाही होत, असं होत नाही. परंतु दोन्ही पॅरेंट्सचं हेरिडिटरी मटेरियल जरी आपल्यामध्ये असलं तरी त्याच्यापैकी कोणता जीन एक्सप्रेस कोणामध्ये होईल हे त्या त्यावेळी ठरतं. सो दिस इज हेरिडिटी. आता जरी आपण आपल्या पॅरेंट सारखे असलो, यु नो वी आर क्लोजली रिझेम्बल विथ अवर पॅरेंट्स ड्यू टू हेरिडिटी. जसं आपल्या पॅरेंटच्या फ्रेंडनी आपल्याला विचारलंय याचा मुलगा का, याची मुलगी का, याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या. वी आर क्लोजली रिझेम्बल विथ अवर पॅरेंट्स, हे पण बरोबर आहे. आणि त्यांनी त्याच्याबरोबर पुढं क्वेश्चन मार्क सुद्धा दिलेला आहे, म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्ससारखे आहोत हे जसं बरोबर आहे तसं त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही ना काही फरक सुद्धा आहे. आणि हा जो फरक आहे तो म्हणजे व्हेरिएशन्स. सो इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स रिझेम्बलन्स इज नॉट 100%, बट देर आर सम डिफरन्सेस अँड डिफरन्स बिटवीन मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज आर कॉल्ड एज व्हेरिएशन्स. एका स्पीसीजच्या दोन मेंबरमध्ये काही ना काही डिफरन्स केलेले आहेत निसर्गानं. आपण आपल्या पॅरेंटची कॉपी आहोत हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्समध्ये काही ना काही डिफरन्सेस आहेत, काही ना काही त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. इवन समजा एखादी पॅरेंटल पेअर आहे, त्यांना 3-4 मुलं आहेत किंवा मुली आहेत, तसा विचार केला तर त्या चारही मुलांमध्ये चारही मुलींमध्ये जेनेटिक मटेरियल त्याच पॅरेंटचं आहे. त्या चारही अपत्यांमध्ये जेनेटिक मटेरियल त्यांचंच आहे. संस्कार म्हटलं तर सर्वांना चांगलेच संस्कार केलेले आहेत, परंतु प्रत्येकामध्ये काही ना काही फरक आपल्याला दिसतो. प्रत्येक कुटुंबामध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर हे फरक आपल्याला दिसतात. दीज डिफरन्सेस आर नथिंग बट व्हेरिएशन्स. सो इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स रिझेम्बलन्स इज नॉट 100%, देर आर सम डिफरन्सेस and these differences between members of same species are called as variations. याच्या बरोबर आणखी एक टर्म आपल्याला इथं विचारात घ्यायची आहे, काय? लाइक बॅगेट लाइक म्हणजे काय, किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे फॅमिली लाइकनेस. लाइक बॅगेट लाइक और फॅमिली लाइकनेस इज फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ बायोलॉजी. इट इज बेसिक रूल ऑफ नेचर. हा निसर्गाचा नियम आहे. काय? एव्हरी ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यासारखे नवीन सजीव निर्माण करतो. दिस इज द बॅग लाईक बॅग एट लाईक. इट इज अ फॅमिली लाईकनेस. एक्झाम्पल, मँगो सीड जर्मिनेट टू गिव राइज मँगो प्लांट ओनली, नॉट एनी अनदर प्लांट. ह्युमन बीइंग गिव्स बर्थ टू ह्युमन बेबीज ओनली, नॉट एनी अनदर ॲनिमल.
Rat gives birth to rat. Cat gives birth to cat. Rat does not give birth to cat and vice versa. कधीही उंदीर मांजराला जन्म देणार नाही किंवा मांजर उंदराला जन्म देणार नाही. प्रत्येक जण आपल्यासारखे नवीन इंडिव्हिज्युअल बनवतो त्यालाच आपण म्हणतो लाईक बॅगेट लाईक. सो इट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ बायोलॉजी, बेसिक रूल ऑफ नेचर. आता हे कशामुळे घडतं? हु इज बिहाइंड दॅट लाईक बॅगेट लाईक? हेरेडिटी. हेरेडिटी इज बिहाइंड दॅट लाईक बॅगेट लाईक. हे कशामुळे घडलं? हेरेडिटीमुळे घडलं. And first scientific explanation of heredity was given by Gregor, John Mendel. Gregor हा त्या मेंडेलला मिळालेला बहुमान होता. एखाद्या व्यक्तीला जसा आपण काहीतरी बहुमान देतो तसं तो ग्रेगर हा त्याला मिळालेला बहुमान आहे. ग्रेगर जॉन मेंडेल बिफोर द डिस्कवरी ऑफ क्रोमोसोम, म्हणजे क्रोमोसोमची डिस्कवरी झाली नव्हती. क्रोमोसोमची डिस्कवरी झाली नव्हती त्याच्या अगोदरच जीनची डिस्कवरी केली. म्हणजे मेंडेलनं पुढं काय घडणार याचे अंदाज अगोदर बांधले होते. सो हिज थिंकिंग वॉज अहेड ऑफ टाइम. अशा प्रकारे मेंडेलचं वर्क, हिज वर्क, हिज इपोक मेकिंग वर्क, इपोक मेकिंग वर्क इज नेम्ड एज मेंडलिझम. हिज इपोक मेकिंग वर्क इज नेम्ड एज मेंडलिझम अँड ही इज कॉल्ड एज पायोनियर ऑफ जेनेटिक्स. पायोनियर म्हणजे शोधक, शोध लावणारा, पहिला शोध लावणारा. He is pioneer of genetics. So this is the introductory part of this chapter. Then next article is Mendel's history. ज्या मेंडेलनी एवढं मोठं कार्य आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्या मेंडेलची हिस्ट्री, बायोग्राफी आपल्याला माहीत असली पाहिजे. जॉन मेंडेल वॉज बॉर्न इन 22 जुलै ऑफ 1822 ऑफ हायजेंडॉर्प व्हिलेज इन अ फॅमिली ऑफ पुअर फार्मर ऑफ ऑस्ट्रिया ॲट दॅट टाइम नाऊ अ पार्ट ऑफ सिझेक रिपब्लिक. म्हणजे 22 जुलै 1822 हायजेंडॉर्प नावाच्या खेडेगावामध्ये गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मेंडेलचा जन्म झाला. त्यावेळी ते खेडेगाव ऑस्ट्रिया देशात होतं, आता ते सिझेक रिपब्लिक मध्ये आहे. तो अतिशय हुशार होता आणि त्याचं एज्युकेशन, हायस्कूल एज्युकेशन जे आहे ते त्यानं ट्रॅफान हायस्कूल इथं कंप्लीट केलं. आणि
नंतर त्यांनी 1840 मध्ये चांगल्या रेकॉर्डनं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर ही बिकेम अ मोरावियन मंक ऍट द एज ऑफ 21. पहा मेंडेलच्या जीवनाला किती वेगवेगळी वळणं मिळालीत आता तुम्हाला लक्षात येईल. मोरावियन मंक म्हणून त्यानं 21व्या वर्षी काम सुरू केलं. मंक म्हणजे साधू भिक्षुक. प्रत्येक धर्मामध्ये साधू किंवा भिक्षुक अशा अर्थानं काही लोक काम करत असतात. तसं काम मेंडेलनी वयाच्या 21व्या वर्षी सुरू केलं. देन ही ऑर्डिनेटेड ॲज अ प्रिस्ट इन ऑगस्टिनियन मोनॅस्ट्री ब्रून. ब्रून नावाच्या शहरामध्ये ऑगस्टिनियन पंथाचा मठ होता. मोनॅस्ट्री म्हणजे मठ. आणि त्या मठामध्ये प्रिस्ट म्हणजे धर्मगुरु म्हणून त्याची नेमणूक केली गेली. सो ही ऑर्डिनेटेड ॲज अ प्रिस्ट इन ऑगस्टिनियन मोनॅस्ट्री ॲट ब्रून. जसं आपल्याकडं वारकरी पंथाचे मठ आहेत, प्रत्येक धर्माच्या प्रत्येक पंथाचे वेगवेगळ्या ठिकाणी मठ असतात आणि त्या मठामध्ये धर्मगुरु असतात. आपल्याकडे वारकरी पंथ आणि वारकरी पंथामध्ये अनेक महाराज मंडळी कीर्तन प्रवचन या मार्गानं समाजाचं प्रबोधन करत असतात. तसं मेंडेल सुद्धा एक धर्मगुरु होता. परंतु धर्मगुरूचं शिक्षण धर्मगुरु म्हणून काम करत असतानाच एक सबस्टिट्यूट टीचर म्हणून सुद्धा इम्पेरियल रॉयल जिम्नॅशियम इथं तो काम करत होता. म्हणजे सबस्टिट्यूट टीचर म्हणून सुद्धा तो त्याबरोबर काम करत होता. देन दे सेंट मेंडेल टू स्टडी फिजिक्स नॅचरल सायन्स अँड मॅथमॅटिक्स इन वायना युनिव्हर्सिटी. त्यांनी मेंडेलला वायना नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स नॅचरल सायन्स अँड मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी पाठवलं. या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी पाठवलं. तो तिथं स्टडी करत असताना ही गेट ग्रेटली इन्स्पायर्ड बाय टू पर्सन्स वाईल स्टडींग ॲट वायना युनिव्हर्सिटी. फ्रान्स अंगर हू वॉज अ टीचर ऑफ मेंडेल, प्लांट फिजियोलॉजिस्ट फ्रान्स अंगर हू वॉज अ टीचर ऑफ मेंडेल अँड डॉपलर हू स्टडीड द डॉपलर्स इफेक्ट इन फिजिक्स. या दोघांकडनं इन्स्पिरेशन घेऊन तो परत ब्रून शहरात आला आणि प्रिस्ट ॲज वेल ॲज टीचर अशी दोन्ही कामं तो करू लागला. प्रिस्ट आणि टीचर अशी दोन्ही कामं तो करू लागला. देन ही लर्न्ड हाऊ टू क्रॉस द प्लांट और एक्सपेरिमेंट्स ऑफ हायब्रिडायझेशन फ्रॉम हिज फादर हू वॉज वर्कर इन फ्रूट फार्म. प्लांटमध्ये क्रॉसिंग कसं करायचं, हायब्रिडायझेशन कसं करायचं हे त्याच्या वडिलांकडून तो शिकला, कारण त्याचे वडील एका फळाच्या शेतीमध्ये कामगार होते. सो ही लर्न्ड द एक्सपेरिमेंट्स ऑफ हायब्रिडायझेशन फ्रॉम हिज फादर हू वॉज वर्कर इन फ्रूट फार्म.
Then he started his classical experiments on sweet pea. वाटाण्याच्या प्लांट वरती त्यांनी त्याचे एक्सपेरिमेंट सुरू केले. कधी कधी सुरू केले? 1856 मध्ये. कुठे सुरू केले? तर त्या मठाचीच गार्डन चर्चच्या माग एक प्लॉट, त्या प्लॉट वर सुद्धा एमसीक्यू विचारला जातो. 7x70 meter एवढ्या साईजचा हा प्लॉट. या प्लॉट मध्ये त्यांनी त्याचे एक्सपेरिमेंट स्टार्ट केले. अनेक वर्षे एक्सपेरिमेंट केले. जवळपास त्यांनी 3000 क्रॉस केले या दरम्यान आणि 28,000 प्लांटचा स्टडी त्यामध्ये त्यांनी केला. आणि या एक्सपेरिमेंट मध्ये जे कन्क्लुजन्स त्याला मिळाले ते कन्क्लुजन्स 1865 मध्ये एका मीटिंग मध्ये वाचून दाखवण्यात आले. आणि नंतर त्या ब्रून शहरामधून एक छोटंसं सायंटिफिक जर्नल पब्लिश केलं जात होतं. त्या जर्नलचं नाव ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी ब्रून. 1866 ला हे रिझल्ट त्यांनी पब्लिश केले. 1866 मध्ये रिझल्ट पब्लिश केले. देन दी एक्सपेरिमेंट्स और हिज कन्क्लुजन्स वेअर एंटायटल्ड बाय हिज आर्टिकल वॉज एंटायटल्ड बाय त्यानं जे छोट्याशा जर्नलमध्ये पब्लिश केले त्या जर्नलमध्ये पब्लिश केलं त्याच्यात आर्टिकलचं हेडिंग काय होतं? एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन. Experiments in plant hybridization due to limitations in scientific progress, obscure journal impact of Darwin's theory, little approach towards Mendel's work, his work remains undiscovered, unrecognized. तुम्हाला एमसीक्यू यावर विचारला जातोच की मेंडेलचं वर्क का अनरेकग्नाइज राहिलं. ऑब्स्क्युअर जर्नल म्हणजे एका किरकोळ जर्नल मध्ये त्यांनी रिझल्ट पब्लिश केले होते. कारण नंबर एक, लिटल अप्रोच टुवर्ड्स मेंडेल्स वर्क. म्हणजे जसं आपल्याकडं म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट, तसा प्रकार त्यावेळी घडला. कारण तो काय सायंटिस्ट नव्हता, त्यामुळे सायंटिस्ट लोक म्हणले असणार आहेत हे काय तुझं काम आहे का, तुला काय येतं, असं झालं असेल. आणि त्याच काळात डार्विनने आपली थेअरी पब्लिश केली होती. सर्व लोकांचं त्या डार्विनच्या थेअरीकडंच लक्ष होतं. डार्विन. सो मेंडेल्स वर्क रिमेन्स अननोटिस्ड. त्यानंतर मेंडेलनी आपलं काम थांबवलं. ही बिकेम हेड ऑफ द प्रिस्ट. त्या चर्चमध्ये हेड ऑफ द प्रिस्ट बनला. आणि अशाच निराशजनक स्थितीमध्ये हा 6 January 1884 मध्ये एक्सपायर झाला. सो ही डाईड ॲज अ डिसअपॉइंटेड मॅन इन 1884. तो एक्सपायर झाल्यानंतर 16 years लॅटर आणि एक्सपेरिमेंट त्याचे कन्क्लुजन्स रिझल्ट पब्लिश केल्यानंतर 35 years
His work was rediscovered. त्यानं जे केलेलं काम आहे त्याची रीडिस्कवरी युरोपच्या तीन कॉर्नरला सायमल्टेनियसली सेपरेटली केली गेली. आणि ते सायंटिस्ट कोण? ह्युगो डी व्हेरिस फ्रॉम होलंड, कार्ल कोरन फ्रॉम जर्मनी, टेशर मार्क फ्रॉम ऑस्ट्रिया, अँड दे गेट इमिडिएटली रिकग्नाइज द वर्क ऑफ मेंडेल. मेंडेलचे एक्सपेरिमेंट त्यांनी स्वतंत्रपणे प्रत्येकानं करून पाहिले आणि त्यांनी जगापुढं सांगितलं की मेंडेलनी आपल्यासाठी फार मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. And they get immediately recognized the work of Mendel, and then Mendel is called as father of genetics. ज्या ब्रँच मध्ये जो पर्सन टॉपचं काम करतो त्याला त्या ब्रँचचा फादर या हा बहुमान दिला जातो. त्याच्यानंतर जे मेंडेलनं प्रिन्सिपल सांगितले होते हेरिडिटीचे संदर्भात, त्याच प्रिन्सिपलचं कन्वर्जन लॉज ऑफ हेरिडिटीमध्ये करण्याचं काम कोणी केलं? तर कार्ल कोरन यांनी केलेलं आहे. सो दिस इज अबाउट हिस्ट्री और बायोग्राफी ऑफ मेंडेल. नाउ MCQ. अपन आर्टिकल MCQ आर्टिकल MCQ या प्रमाण पुढ़ चैप्टर मध्य प्रत्येक चैप्टर मध्य जाना आहोत. पहला MCQ, हु क्वाइन्ड टर्म जेनेटिक्स? बैट्सन इन द ईयर ऑफ 1906. The term genetics derived from Latin word genesis, which means to become, to grow into. What is genetics? Genetics is branch of biology which deals with study of heredity and variation. What is heredity? Transmission of characters from one generation to next. Why we are closely resemble with our parents? Due to heredity. What are variations? Difference between members of same species are called as variations. The variations occurs in vegetatively reproducing organisms, asexual reproducing organisms or sexually reproducing organisms. Sexually reproducing organisms. What is like baggage like? Every organism can produce new individuals like themselves. Who is behind that like baggage like? Heredity is behind that like baggage like. The first scientific study of heredity, or first scientific explanation of heredity, was given by Gregor John Mendel before the discovery of chromosome. His epoch-making work is named as Mendelism, and he is called as pioneer of genetics. मेंडेलचा जन्म कुठं झाला? हायजेनडॉर्फ या खेडेगावात झाला. 22 जुलै 1822 हायजेनडॉर्फ खेडेगावात झाला. त्यावेळी ते खेडेगाव ऑस्ट्रिया देशामध्ये होतं, परंतु आता ते सिझेक रिपब्लिकमध्ये आहे. मेंडेलनी
प्रिस्ट म्हणून कुठं काम सुरू केलं असा एमसीक्यू विचारला अगस्तिनियन मोनॅस्ट्री ब्रून. मेंडेल वॉज इन्स्पायर्ड बाय कुणाकडून त्यानं इन्स्पिरेशन घेतलं? फ्रान्झ अंगर, हू वॉज अ टीचर ऑफ मेंडेल अँड डॉपलर, हू स्टडीड द डॉपलर्स इफेक्ट इन फिजिक्स. मेंडेलनी आपले एक्सपेरिमेंट कुठं सुरू केले? बिहाइंड द चर्च, मोनॅस्ट्री गार्डन बिहाइंड द चर्च. त्या प्लॉटची साईज काय होती? 70 by 7 meters. कोणत्या प्लॅंटवर सुरू केले? स्वीट पी या प्लॅंटवर केले. कधी सुरू केले? 1856-57 ते सुरू केले. आणि त्याचे जे कन्क्लुजन्स आहेत ते कन्क्लुजन्स त्यांनी 65 ब्रून शहराच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी वाचून दाखवले आणि नंतर 1866 हे त्याचे कन्क्लुजन्स त्यांनी पब्लिश केले. त्या जर्नलचं नाव काय? ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी ब्रून. जर्नल छोटं पण नाव फार मोठं. हिज एक्सपेरिमेंट्स वेअर एंटायटल्ड बाय एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन. वाय मेंडेल्स वर्क रिमेन्स अननोटिस्ड अनरेकग्नाइज्ड? इम्पॅक्ट ऑफ डार्विन्स थेअरी, ऑब्स्क्युअर जर्नल, लिटल अप्रोच टुवर्ड्स मेंडेल्स वर्क अँड हिज थिंकिंग वॉज अहेड ऑफ टाइम. देन ही डाईड एज अ डिसअपॉइंटेड मॅन इन 1884. आफ्टर 16 फ्रॉम हिज डेथ अँड आफ्टर 35 फ्रॉम हिज पब्लिशिंग वर्क इन द इयर ऑफ 1901 हिज वर्क वॉज रीडिस्कवर्ड बाय ए ह्युगो डी व्हेरिस फ्रॉम होलंड, कार्ल कोरन फ्रॉम जर्मनी, टेशर मार्क फ्रॉम ऑस्ट्रिया. And they get immediately recognized the work of Mendel, and then Mendel is called as father of genetics. So who is the father of genetics? Mendel is a father of genetics. Mendel's conclusions are considered as a laws of heredity by who formulated the Mendel's conclusion as a laws of heredity? Carl Koren formulated Mendel's conclusion as a laws of heredity. अशा प्रकारे या इंट्रोडक्टरी पार्ट वरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात आर्टिकल आणि एमसीक्यू या प्रमाणे.